नमस्कार, मराठी रेलटेलवर सर्वांचं स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्रातील जे सर्व रेल्वे जंक्शन आहेत त्याची एक लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे। तर ही लिस्ट जी आहे ती रँडमली असेल आणि ती अकॉर्डिंग टू द रेल्वे झोन असेल। मित्रांनो, ह्या लिस्टमध्ये पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर, त्यानंतर जंक्शनचं नाव, प्लॅटफॉर्मची संख्या आणि किती डायरेक्शनला रेल्वे रूट जातो हे दर्शवलेलं आहे। तर जी प्लॅटफॉर्मची संख्या आहे ती कदाचित ह्या आकड्यापेक्षा एकने जास्त असू शकते, कारण काही ठिकाणी प्लॅटफॉर्मचं कन्स्ट्रक्शन चालू असू शकतं आणि काही ठिकाणी ते नुकतंच कम्प्लीट झालेलं असेल, तर तो आकडा ह्याच्यामध्ये दर्शवला गेलेला नाही आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण सेंट्रल रेल्वेचे काही जंक्शन बघूयात। नंबर एकला आहे कुर्ला, जिथे 8 प्लॅटफॉर्म आहेत। त्यानंतर दिवा, 8 प्लॅटफॉर्म। कल्याण जंक्शन, 8। मनमाड, 6 प्लॅटफॉर्म आहेत। चाळीसगावला 4 प्लॅटफॉर्म आहेत। त्यानंतर पाचोरा, तिथे 4 प्लॅटफॉर्म आहेत। जळगाव, 5 प्लॅटफॉर्म आहेत। भुसावळला 10 प्लॅटफॉर्म आहेत। जळंब जंक्शनला 3 प्लॅटफॉर्म आहेत। अकोल्याला 7 प्लॅटफॉर्म आहेत। त्यानंतर मूर्तिजापूरला 4 प्लॅटफॉर्म आहेत। बडनेरा जंक्शनला सुद्धा 5 प्लॅटफॉर्म आहेत। नरखेडला 4 प्लॅटफॉर्म आहेत। त्याच्यानंतर पुलगावला 3 प्लॅटफॉर्म आहेत। वर्धा आणि सेवाग्रामला एकाच ह्याच्यात ठेवलेलं आहे, ज्याच्यात 4+5 असे प्लॅटफॉर्म आहेत। त्यानंतर मित्रांनो, बल्लारशहा जंक्शन, जिथे की 5 प्लॅटफॉर्म आहेत। त्यानंतर ताडळी जंक्शन, जिथे 3 प्लॅटफॉर्म आहेत। मजरी जंक्शन, 3 प्लॅटफॉर्म। मित्रांनो, हे झाले। त्याच्यानंतर कुर्डुवाडी, येथे 4 प्लॅटफॉर्म आहेत। होतगी जंक्शन, 3। दौंड जंक्शन, 6। पुणे, 6। लोणंद, 3। मिरज, 6। पनवेल, 7। नेरळ, 2। कर्जतला 4 प्लॅटफॉर्म आहेत। त्यानंतर मित्रांनो, जी साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे आहे त्यामध्ये नागपूर येतं आणि ते सेंट्रल रेल्वेमध्ये सुद्धा येतं, जे की आपण कंबाईनली नागपूर आणि इतवारी असं घेतलेलं आहे, जिथे 8+6 प्लॅटफॉर्म आहेत। त्याच्यानंतर कन्हानला 3 प्लॅटफॉर्म आहेत। तुमसर रोडला 5 आहेत। गोंदिया जंक्शनला 7 प्लॅटफॉर्म आहेत। नागभीडला 2 प्लॅटफॉर्म आहेत। त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वेचे 4 जंक्शन फक्त महाराष्ट्रात येतात, त्यामध्ये मुतखेडला 4 प्लॅटफॉर्म आहेत। पूर्णा जंक्शनला 4 आहेत। परभणीला 3 आहेत आणि लातूर रोडला 3 आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही सर्व जंक्शनची लिस्ट होती। तर ही जी जंक्शनची लिस्ट आहे ह्यामध्ये काही बदल होऊ शकतात, जसं की आता एकूण 36 जंक्शन आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु काही सबअर्बन रेल्वेचा विचार केला, जसं की माहीम वगैरे, हे सुद्धा एक प्रकारचे जंक्शन आहेत, तर त्या प्रकारचे सुद्धा काही जंक्शन असतील। त्यामुळे बेसिकली हे 36 जंक्शनची लिस्ट मी इथे तुम्हाला समोर दिलेली आहे। तर अजून कोणते जंक्शन असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा। धन्यवाद।